कोल्हापूरला तपोवन मैदानावरती जे कोल्हापूरमधलं सर्वात मोठं मैदान ओळखलं जातं त्या ठिकाणी आमची उत्तरदायित्व सभा ही कोल्हापूरला त्या ठिकाणी होणार आहे. अजितदादांनी उद्धव ठाकरेंच्यावरती टीका केल्याचं माझ्या वाचनात माझ्या ऐकण्यात आत्तापर्यंत नाही. कदाचित स्क्रिप्टची सवय संजय राऊतांना असेल म्हणून ते स्क्रिप्ट बोलत असतील. आणि ही जो काही निधी आहे हा सर्वच पक्षाच्या आमदारांसाठी आहे. राज्यातल्या 288 विधानसभा सदस्य आणि राज्यातले जे विधान परिषद सदस्य आहे तो त्यांच्यासाठी तो निधी आहे. कालच बीडला आम्ही उत्तरदायित्व सभा जी घेतली त्याला प्रचंड प्रमाणावरचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बीडकर जनतेने त्या ठिकाणी दिला. बीडच्या इतिहासात अभूतपूर्व अशापैकी सभा झालेली यापूर्वी कधी अनुभवली होती असं अनेक बीडमधल्या जाणकार व्यक्तींच्याकडून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि ज्या पद्धतीने तरुणाईने महिला भगिनींनी ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड मिरवणुकीच्या माध्यमातून अजितदादांचं स्वागत केलं ते आमच्या सर्वांच्यासाठी अवर्णनीय त्या ठिकाणी आहे. त्या अगोदर पिंपरी चिंचवड बारामती केलेलं अभूतपूर्व असं स्वागत यामुळे जो विचार घेऊन आम्ही नवी दिशा घेऊन एनडीएमध्ये सहभागी झालो राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो महाराष्ट्राचा विकास गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारच्या समन्वयातून काम करू शकू असा जो विश्वास सुरुवातीला वर्तवला होता त्याला जनतेतून मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा त्या ठिकाणी मिळाल्याचं चित्र निश्चितपणाने पाहायला मिळत आहे. त्यामुळे आम्ही राज्यभर दौरे आयोजित करणार आहोतच. 10 तारखेला सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता कोल्हापूरला तपोवन मैदानावरती जे कोल्हापूरमधलं सर्वात मोठं मैदान ओळखलं जातं त्या ठिकाणी आमची उत्तरदायित्व सभा ही कोल्हापूरला त्या ठिकाणी होणार आहे. आम्ही 1-2 दिवसांमध्ये सगळे प्रमुख सहकारी बसून राज्यव्यापी दौऱ्याचं सुद्धा नियोजन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. कारण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी होणार असल्याचं समजतं आणि 19 तारखेपासून गणरायाचं आगमन त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर कुठे कुठे आम्हाला जाहीर सभांचा कार्यक्रम करता येईल त्याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. कालच्या अभूतपूर्व प्रतिसादाने आम्हाला नक्कीच एक विश्वास वाटतो की जी भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली घेतली त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल. ३१ आणि ०१ राज्यभरामध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रमुख नेत्यांची बैठक करण्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. आणि 1 तारखेला वरळीला जो NSCLचा डोम आहे त्या ठिकाणी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांतील तिन्ही प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य घटक पक्ष यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची लोकसभा मतदारसंघानिहाय बैठक त्या ठिकाणी आयोजित करून दिवसभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी आढावा घेण्याचा नक्की केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्लभाई पटेल आणि भारतीय जनता पक्षाकडून त्यांचे प्रदेशाध्यक्ष शिवसेनेकडून त्यांचे नेते रामदासभाई कदम आनंद अडसूळ गजानन कीर्तीकर आदी या कार्यक्रम बैठकीचा जो दिवसभराचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आगामी या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुती म्हणून समोर जाण्याच्या दृष्टिकोनातून एक समन्वय तिन्ही पक्षातला थेट आणि घटक पक्षांचा थेट तालुका स्तरावरती असावा अशा पद्धतीची एक तऱ्हेची पार्श्वभूमी अशा बैठकींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. आणि मी मगाशीच वर्तवल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की कालच्या सभेने किंवा त्याच्या अगोदर पिंपरी चिंचवड बारामतीला मिळालेला दादांना उत्स्फूर्त प्रतिसाद
त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास नक्कीच त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि या माध्यमातून उद्याच्या सर्वच राजकीय आव्हानाला सामोरं जाण्याच्या दृष्टीतून महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी सज्ज होऊन पुढच्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये एकत्रितपणाने काम त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्यासमोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला जे सांगायचं होतं ते या ठिकाणी आपल्यासमोर विषद केलं. छगन भुजबळांनी कालच्या ट्विटच्या सभेमध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली, मात्र तुम्ही सातत्याने शरद पवार यांचा दैवत म्हणून उल्लेख करताय, कसं बघायचं? दुर्गुंडी भूमिका कुठेतरी घेत आहे, दुटप्पी भूमिका तुम्ही कुठेतरी घेत आहे का? एकीकडे पवार साहेबांना दैवत मानता आणि दुसरीकडे तुमचेच नेते पवार साहेबांवर टीका करत आहे. एक असं आहे की त्या विषयाच्या वरती मी उद्या सखोलपणाने भूमिका मांडणार आहे. आजचा विषय माझ्यासमोरचा कालचा अभूतपूर्व जो प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला, बेडकरांची शक्ती त्या ठिकाणी दादांच्या पाठीमागे दाखवली, त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांच्या समोर मला संवाद करायचा आहे. पण कालच्या सर्वेच्या अनुषंगाने जी चर्चा सुरू झाली की इकडे भुजबळ टीका करतात आणि कालच्या गर्दीची किंवा सभेची चर्चा नाही, भुजबळांनी केलेल्या टीकेची आज दिवसभर चर्चा सुरू नाही. मी म्हटलं ना की या सध्या संदर्भामध्ये मी उद्या सविस्तरपणाने पुन्हा पत्रकार परिषद घेऊन बोलेन. कारण एक असं आहे की भुजबळांच्या टीकेच्या बाबतीमध्ये मी काय बोलणार नाही, परंतु अलीकडच्या वेगवेगळ्या सभांतून सुद्धा जी काही टीका टिप्पणी झाली त्या सर्वच विषयावरती मी उद्या सविस्तरपणाने बोलणार. नाही, काही टायमिंग सांगण्याचा प्रयत्न नाही. गेले अनेक दिवस, गेले महिनाभर आम्ही वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी करत होतो. राज्यामध्ये सुसूत्रता असावी, महायुतीमध्ये घटक पक्षामध्ये एक समन्वय समितीची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखरजी बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार असे जी शेलार आहेत, शिवसेनेकडून दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, राहुल शेवाळे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून मी, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील, धनंजय मुंडे आम्ही त्या ठिकाणी आहोत. आमची एक बैठक झाली, त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की एक महिन्यापूर्वी झाली विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना की पुढची बैठक थोडीशी व्यापक पद्धतीने आपण त्या ठिकाणी करावी, त्यामुळे हे बैठकीचं नियोजन गेले महिन्याभर आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि त्याला सर्वांच्या सोयीच्या अशा तारख्या, कारण देवेंद्रजी जपानला जाणार होते, बाकीचे शासन आपल्या दारी, असे सगळे वेगवेगळे कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे ज्या सर्वच प्रमुख नेते मंडळींनी ज्या तारखा सोयीच्या होत्या त्या तारखा नजरेसमोर ठेवून आम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठरवलेला आहे. एक दुसरी सभा कोल्हापूरला होईल तर पवारांची पण सभा कोल्हापूरला झाली, तुम्ही असं काही ठरवलंय का की जिथे शरद पवार जातील तिथेच सभा घ्यायची? नाही नाही, असं नाही आहे. आम्ही आता प्रत्येक विभागवार जायचं ठरवलेलं आहे आणि आमच्या विभागवारच्या सभेना आमचं जे म्हणणं आहे की आमचं उत्तरदायित्व, आमची अकाउंटेबिलिटी जी काय जनतेशी आहे, आम्ही हा निर्णय घेतल्याच्यानंतर त्या अकाउंटेबिलिटीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये नेमकं काय काम करू इच्छितो आहोत, काय उद्याची दिशा ठरवलेली आहे, उद्याचं व्हिजन आमचं काय आहे ते जनतेच्या समोर ठेवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. आणि आम्ही घेतलेली भूमिका जी आज भूमिका घेतलेली आहे एनडीएमध्ये सहभागी होण्याची, त्या संदर्भातली सुद्धा विस्तृतपणाची माहिती जनतेसमोर त्या ठिकाणी असावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. अजितदादांनी उद्धव ठाकरेंच्या वरती टीका केल्याचं माझ्या वाचनात, माझ्या ऐकण्यात आतापर्यंत नाही. कदाचित स्क्रिप्टची सवय संजय राऊतांना असेल म्हणून ते स्क्रिप्ट बोलत असतील. मी आपल्याला मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा एक एक प्रादेशिक विभागात जातो, मग काल आम्ही मराठवाड्यामध्ये गेलो, आता पश्चिम महाराष्ट्रात, मग उत्तर महाराष्ट्र असेल, मग कोकण असेल, मग विदर्भ असेल, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कदाचित रोहित पवारांच्या पाहण्यात बारामतीला किंवा
पीडला दादांना जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्याच्याकडे त्यांचं कदाचित गोळेझाक झाली असेल म्हणून अशा पैकीचं वक्तव्य बालिशपणाची त्या ठिकाणी केली जाते. नाही मला त्याच्या संदर्भात कोण फॅमिली सोबत येते मुंबईचं टूर कोण करण्यासाठी येते मला काय त्या बाबतीमध्ये माहिती नाही. आज एक अजिंठा घेऊन मी या ठिकाणी बोलत आहे. एक असं आहे की कालची आमची सभा 5 वाजता सुरू होणार होती, 3:30 वाजता मिरवणूक निघणार होती, परभणीला हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर उडू शकलं नाही, परभणी ते बीड असा दादांचा प्रवास हा बाय रोड झाला. दादा बीडला 5:45 त्या ठिकाणी पोहोचलेले होते, मी आणि आमचे सर्व सहकारी 4 वाजता पोहोचलो होतो. इतका प्रचंड प्रतिसाद होता, मिरवणूक लोकांनी उत्स्फूर्तपणाने काढली. सभा सुरू व्हायला जवळपास 6:30-7:15 वाजले, बीडची जनता दुपारपासून त्या ठिकाणी उपस्थित होती, त्यामुळे त्या सर्वांना दादांचं भाषण त्या ठिकाणी ऐकायचं होतं. मी फार कमी भाषण केलं, मलाही खूप भावना व्यक्त करायची होत्या, मला राजकीय पार्श्वभूमी राजकीय भूमिका त्या ठिकाणी मांडायची होती. परंतु जवळपास 9:30 वाजले होते, लोक दुपारी 2 वाजल्यापासून बीड शहरामध्ये लाखोंच्या संख्येने जमलेली होती, त्यामुळे तसा त्याच्यातला निष्कर्ष नक्की नाही. गुलाबराव उत्तर देतील. सर लोकसभा लोकसभेची निवडणुकी अगोदर होईल सर त्या दृष्टीने सगळ्या लोकसभेची निवडणूक निवडणूक पूर्व होण्याचं काहीच कारण त्या ठिकाणी संभवत नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जागतिक पातळीवरती या देशाची प्रतिमा उंचावली गेली, अंतराळ क्षेत्रातली कामगिरीसुद्धा दैदिपावन पद्धतीची त्या ठिकाणी होत आहे, म्हणून नियोजित वेळेवरती लोकसभेच्या निवडणुका होतील असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे. विधानसभेच्या निवडणुका या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आहेत. राज्यामध्ये सर्व जागांवरती यश मिळावं या पद्धतीने महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण दक्ष राहून त्या ठिकाणी काम करणार आहोत. असं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये दादा अध्यक्ष असल्यामुळे तो जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. तुम्ही जी सभा मिटिंग घेत आहे 31 तारखेला, त्याच्यामध्ये फक्त 48 लोकसभाबद्दल होणार आहे की राज्यातले इतर काही प्रश्न असतील, फॉर एक्झाम्पल पालकमंत्रीपद अजूनही डिस्ट्रीब्युट झालेलं नाही आहे, इतर काही कॅबिनेट. कसं आहे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती बैठक होत असते त्यावेळेला ती राजकीय बैठक असते, पालकमंत्री आणि हा विषय हा कोर ग्रुपमधला असू शकतो, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत, ते केव्हाही दिग्गजांनी बसून या संदर्भातला निर्णय घेतील. नाही नाही, ही जागा वाटपाची बैठक नाही. 48 लोकसभा मतदारसंघात NDA म्हणून मजबूतीने सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून महायुती NDA म्हणजे महायुती महायुती म्हणून आम्ही सामोरं जात असतानाच जिल्हास्तरीय सर्व प्रमुख कार्यकर्ते आमदार खासदार विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष या सर्वांना आम्ही त्या त्या ठिकाणी वेळ देऊन बोलवणार आहोत की विदर्भ किती वाजता राहील. तिने मी महायुती आणि घटक म्हटलं मग संजय अजित पवार जर सत्तेसाठी गेले नाही तर मग शपथविधी शपथविधी कशाला घेतला आणि शरद पवार यांच्या पक्षावर दावा कसा ठोकला अजित पवार यांनी. सर संजय राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतक्या पद्धतीने मीडियाच्या समोर जाऊन ते वक्तव्य करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा दखल घ्यावी असं मला त्या ठिकाणी काय वाटत नाही. सत्तेसाठी आम्ही गेलो नाही पण महाराष्ट्राच्या विकासासाठी गेलो, निर्भयपणाने सत्य आहे आणि त्याच्यामुळे कदाचित सत्तेपासून बाहेर गेलेले माणसं वैफल्याने वेगवेगळ्या दिवसभरामध्ये मीडियाच्या समोर जाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करतात, यापेक्षा त्यांच्या विधानाला मी अधिक राजकीय महत्त्व देऊ इच्छित नाही. सर एक बार हिंदी
नेशनल मीडिया के लिए बता दीजिए कि 31 और 1 को क्या प्लान है और उसके बाद एनसीपी की बैठकें और रैलीज कैसी कैसी हैं। देखिए, मैंने जैसे कि बताया बारामती में और कल खासतौर पर कल बीड़ में बहुत पैमाने में लाखों की संख्या में लोगों ने अजीत दादा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमने जो कुछ भूमिका की है उसकी अच्छी तरह से वहाँ पर समर्थन किया है। 10 तारीख को कोल्हापुर में तपोवन मैदान में फिर दोबारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की रैली वहाँ पर हो जाएगी। उसके बाद जैसे कि मैंने यहाँ पर बताया है कि 1 तारीख को मुंबई में हमारे एनडीए की बैठक 48 लोकसभा मतदार संघ के हमारे जिलाध्यक्ष हो, एमपी, एमएलएस, एमएलसी और सारे हमारे प्रमुख नेता वो दिन 1 तारीख को वर्ली के एनएसएल के डोम के यहाँ हमारी मीटिंग आयोजित करने जा रही है, जिसे मुख्यमंत्री के नाते एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, उप मुख्यमंत्री अजीत दादा वहाँ पे मार्गदर्शन करेंगे। सर, आप लोगों की जो सभा हो रही है वो हर उस जगह पर हो रही है, शरद पवार साहब सभा करके जा रहे हैं, अगला भी आपको कह रहे हैं गोला पर प्लान कर रहे हैं, इसके पीछे कोई खास रणनीति शरद पवार जो सवाल उठाते हैं उसको जाकर आप लोग उत्तर सभा के तौर पर वहाँ जवाब देते हैं? बिल्कुल नहीं, वैसा तो कुछ है ही नहीं। हम तो शुरू में हमने बताया था जैसे कि 5 तारीख के हमारे राज्य के अधिवेशन में अजीत दादा ने बताया था कि हम पूरे राज्य में वहाँ पे जाएंगे। हमारी अकाउंटेबिलिटी लोगों के साथ क्या है, एक नया निर्णय राजनीति के तौर पर दादा के नेतृत्व में जब हमने लिया है लोगों के सामने हमारी भूमिका रखने की आवश्यकता है, इसके लिए हम वहाँ पे जा रहे हैं। भुजबल साहब ने कल तक अपने स्पीच में बहुत महत्वपूर्ण बातें की है, शरद पवार साहब को कहते थे कि दिल्ली जाओ बीजेपी के लोगों से मुलाकात करने के लिए और क्या कुछ हो सकता है उसको लेकर बातचीत करो, और उनका ये कहना था कि दूसरे जो पार्टी के बड़े नेता थे उनको भी बात कही जाती थी, इस बात से कितना सहमत है क्योंकि एनसीपी शरद पवार ग्रुप की तरफ से बयान आया है इसमें कोई सच्चाई नहीं है, पवार साहब ने कभी ऐसी बातें कही नहीं। देखिए, इसके बारे में मैं कल फिर दोबारा प्रेस कॉन्फ्रेंस लूंगा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जो कुछ इसके बारे में भूमिका है वो मैं कल आपके साथ बात करूंगा। सर, एक सवाल और है, संजय राउत जी ने आज कहा है कि सरकार में लूट हो रही है, बकायदा मेहुल चौकसी और विजय माल्या जिस तरह से लूटी है कुछ बातों का जिक्र किया है, ये बात अभी सामने आई है जैसी अजीत पवार की सरकार में आने से पहले उन्होंने इस तरह की बातें नहीं की, क्या लगता है? फिर दोबारा पूछे, उन्होंने कहा है कि सरकार में लूट हो रही है, जनता के पैसे की लूट हो रही है, ये जो लूट है वो विजय माल्या मोहित चौकसी इनसे कंपेयर किया, तो ये बात उन्होंने आज कही है जब अजीत पवार जी सरकार में है तब, जब आपके साथ थे तभी इन बातों का जिक्र नहीं किया था, क्या लगता है? देखिए, उनके सामने जो कुछ है उन्होंने जो कुछ बात रखी है तो उन्होंने और जिसके पास एजेंसी है उनके पास जाना चाहिए। एक राज्य सरकार एकनाथ शिंदे जी के, देवेंद्र जी के, दादा जी के नेतृत्व में, अजीत दादा के नेतृत्व में पूरी राज्य को और तरक्की के लेने के लिए वहाँ पे काम करते आ रहे हैं। संजय राउत जी का बयान मैं ज़्यादा सीरियस लेना नहीं चाहता। सर, जब एक तरफ एनडीए की बैठक हो रही है दूसरी तरफ आप लोगों की बैठक हो रही है, किस तरह से इस बैठक को देख रहे हैं, इंडिया गठबंधन की बैठक हो रही है? नहीं, देखिए उनका तो अलग ही तौर पर उनकी बैठक, तो टाइमिंग खाली इसके लिए मैच हो रहा है कि हमारी भी एक राज्य स्तरीय कोऑर्डिनेशन कमेटी अपॉइंट हो गई थी जिसमें हम सारे 12 तीनों पार्टी के 4-4 वरिष्ठ नेता वहाँ में शामिल हैं। एक बैठक हमारी विधानसभा के सत्र जब चालू था तब हमने ली थी, तभी हमने सोचा था कि पूरी राज्य की एक राज्यव्यापी एक बैठक तीनों दलों की और जो कुछ अन्य दल हमारे इस एनडीए में शामिल है उनकी करने का हमने आयोजन किया था, वो टाइमिंग 1 तारीख को आया और दूसरा कोई नहीं। नाही, खासदार निधी हा जो मिळत असतो तो खासदार निधी गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। आम्हाला ज्या वेळेला कोविडच्या कालावधीमध्ये खासदार निधी काय मिळू शकला नाही, परंतु पहिल्या आर्थिक वर्षामध्ये मिळाला आणि गेल्या वर्षी पण मिळतो आहे। खासदार अमोल कोल्हेना नेमकं काय काय म्हणायचं होतं मला समजलं नाही।
तुम्ही सत्तेवर खरे सहभागी झाल्यानंतर तुम्हाला विकास निधी किती भेटला त्याबद्दल काय सांगाल? अमोल कोलेना नेमकं काय, तुम्हाला नेमकं काय माझ्याकडनं उत्तर अपेक्षित आहे? अमोल कोले असं म्हणले की पुन्हा मला विरोधी पक्षातील खासदारांना 5% विकास निधी मिळतो आणि राज्यामध्ये प्रत्येक आमदारांना अजितदादांनी अशी तरतूद केली आहे की प्रत्येक वर्षाला 5 कोटी मिळतो, ही तफावत त्यांनी सांगितली होती. एक असं आहे की तुम्हाला एक सांगता लक्षात नाही आलं की आम्हाला आमदार निधी खासदार निधी जो मिळतो एम पी लँड ज्याला म्हटलं जातं तो 5 कोटी रुपयाचा दर वर्षाला केंद्र सरकारकडनं मिळत असतो. राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना 6 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळतो. अजितदादा विशेष करून ज्यावेळेला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते, त्याचे अगोदर होते, त्याच्या आधी सुधीर मुनगंटीवर होते, टप्प्याटप्प्याने रक्कम वाढवत होता, ती त्या आसपास ती रक्कम त्या ठिकाणी जाऊन पोचलेली आहे. खरं आहे हे राज्य सरकार निधी देतं, ते केंद्र सरकार देत असतं. आणि ही जो काही निधी आहे हा सर्वच पक्षाच्या आमदारांसाठी आहे. राज्यातल्या 288 विधानसभा सदस्य आणि राज्यातले जे विधान परिषद सदस्य आहे तो त्यांच्यासाठी तो निधी आहे. धन्यवाद. तुम्ही प्रश्नाची गल्लत करता किंवा एक तर तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे त्याच्यातलं आहे की नाही माझ्या लक्षात नाही आलं. केंद्र सरकारच्याकडनं जो निधी मिळत असतो तो एम पी लॅडच्या माध्यमातून मिळतो एक, आणि बाकीच्या योजना प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या असतील केंद्र सरकारच्या त्या 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 ठिकाणी मिळत असतात. राज्य सरकारकडनं मिळणारा निधी हा विधानसभा सदस्यांना असतो, त्याच्याखेरीज आता राज्य सरकारकडे विविध योजना आहेत. 25-15 हेड आहे, नगरविकासचं वैशिष्ट्यपूर्णचं हेड आहे, पर्यटनाचा निधी आहे, तो त्या त्या विधानसभा आमदारांना मिळतो, तो आमच्या आमदारांना मिळाला, आम्ही खुश आहोत.